काही दिवसापूर्वी बदलापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थिनीशी घडलेल्या प्रकारानंतर समाज मन सुन्न असून सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यावर शासनाने शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. शिवाय त्याची तपासणी करण्याचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण युवा जन अधिकार संघटनेतर्फे आज तहसील कार्यालयात नायब तहसीलदार तसेच गटशिक्षण अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिक्षण युवा जन अधिकार संघटनेने शाळांमध्ये अजून काय नवीन उपाययोजना कराव्या लागतील, त्यामुळे शाळेतील विद्यार्थी कसे सुरक्षित राहतील या संदर्भात चर्चा केली गेली. बदलापूर येथील शाळेतील घटना उघडकीस आल्यानंतर उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने विस्तृत शासन निर्णय जारी केला आहे. खाजगी शाळांमध्येही सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व शाळांनी महिनाभरात मोक्याच्या ठिकाणी कॅमेरे बसवावेत. यात कुचराई केल्यास अनुदान राखण्याचा किंवा शाळेची मान्यता रद्द करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या सीसीटीव्हीच्या फुटेजची नियमितपणे मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत पाहणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहे. आठवड्यातून किमान 3 वेळा तपासणी करावी. या तपासणीत काही आक्षेपारी आढळल्यास स्थानिक पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून कार्यवाही करण्याची जबाबदारीही मुख्याध्यापकांची असणार आहे. फुटेजच्या तपासणीसाठी शाळेत कंट्रोल रूम आवश्यक करण्यात आली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना काळजी घ्यावी. कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्याच्या उपाययोजना कराव्यात. सुरक्षारक्षक, सफाईगार, मदतनीस, स्कूल बस चालक इत्यादींच्या नियुक्तीत संबंधीच्या पार्श्वभूमीची शाळा व्यवस्थापनाने काटेकोर तपासणी करावी. तसेच नेमणुकीपूर्वी पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मिळवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. कंत्राटी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना 6 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना या GR मध्ये करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांना तक्रार पेटी बसवणे बंधनकारक असणार आहे. तक्रार पेटीसाठी मुख्याध्यापकांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात आले आहे. यात कसूर झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा GR मध्ये देण्यात आला आहे. शिवाय सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे पालन करण्याच्या सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या. बदलापूरमध्ये जी घटना घडली ते निषेधार्ह आहे. त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही. तर शासन स्तरावरून अनेक प्रकारच्या कमिट्या स्थापन करण्याच्या सूचना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. 21 ऑगस्ट 2024 पत्रानुसार शासनाने वेगवेगळ्या प्रकारच्या कमिट्या स्थापन करून शालेय स्तरावर या लैंगिक छळाला प्रतिबंध घालण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या हेतूने एक GR काढला आहे. त्या GR चा अनुसरून माननीय शिक्षणाधिकारी आणि मी स्वतः खालच्या स्तरावर मुख्याध्यापक असतील, केंद्र प्रमुख असतील किंवा प्रशासन अधिकारी असतील या सर्वांना काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याची सुरुवात पण झालेली आहे. 26 तारखेला परवा दिवशी अंबरनाथ तालुक्यातील ज्या 130 शाळा आहेत, ज्या पूर्वेला आणि पश्चिमेला आहेत, त्या सर्व प्रकारच्या शाळा, मग ते पूर्व प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, प्राथमिक असतील, त्या सर्व शाळांच्या प्रमुखांची आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांची आणि शाळा प्रमुखांची, प्रतिनिधींची, मुख्याध्यापकांची मीटिंग 26 तारखेला घेतलेली आहे. महात्मा गांधी या ठिकाणी घेतलेल्या शाळेमध्ये 128 मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधी, संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्या सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. शासनाकडून आलेलं जे आम्हाला सूचना होत्या, जे विहित नमुना होता, त्या नमुन्यामध्ये मग CCTV सुरू करायचे असतील किंवा विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करायची असेल, विशाखा समिती स्थापन करायची असेल किंवा शालेय परिसरामध्ये किंवा शाळेमध्ये सगळीकडे CCTV ची उपलब्धता करून द्यायची असेल पुरेशा प्रमाणामध्ये, तर त्या सर्व आणि ते ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे या संदर्भाने सर्व प्रकारच्या सूचना या अंबरनाथच्या 128 शाळांना आपण परवा दिवशी प्रशासन अधिकाऱ्यांच्या मार्फत मीटिंग घेऊन दिलेल्या आहेत. आता लवकरच कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत 127, त्या शाळांची पण मीटिंग तिथल्या पूजा पाटील मॅडम म्हणून आहेत, त्यांनाही आपण ती मीटिंग घ्यायला आपण सूचना करतोय. जमलं तर तिथे मी पण तिथे उपस्थित राहीन. आणि या व्यतिरिक्त ज्या आपल्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातल्या 180 शाळा आहेत, ज्याच्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, सेल्फ फायनान्स, सर्व प्रकारच्या शाळा आहेत, सर्व माध्यमाच्या शाळा आहेत, त्या सर्व 180 शाळांची पण मीटिंग मी पुढील 4 ते 5 दिवसामध्ये महात्मा गांधीच्या प्रशस्त हॉलमध्ये घेण्याचं निश्चित केलेलं आहे. जेणेकरून
जी परवा घडलेली घटना होती बदलापूरची, तशा प्रकारची लैंगिक छळाबाबतची घटना किंवा विद्यार्थ्यांना असुरक्षितता कुठेही वाटू नये या संदर्भाने कोणती काळजी घ्यायची या संदर्भाने सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच मीटिंग घेणार आहोत. जी घडलेली घटना चुकीची होती, अशा प्रकारची चुकीच्या घटनेची पुनरावृत्ती भविष्यामध्ये कधीही घडू नये याबाबत शासन स्तरापासून खालच्या स्तरापर्यंत सर्वांनी काळजी घेतलेली आहे. ज्या शाळा शासन नियमाच्या विरोधात जाऊन काम करत असतील किंवा शासन नियमांचं उल्लंघन करत असेल अशा शाळा त्यांच्यावर आपण कारवाई प्रस्तावित करू. या प्रसंगी नायब तहसीलदार दीपक अनारे, गटशिक्षण अधिकारी जतकर तसेच शिक्षण युवा जन अधिकार संघटना, पालक, शिक्षक उपस्थित होते. जो काही विषय हा फक्त शाळा अंतर्गत नाहीये, शाळेच्या बाहेर सुद्धा अनेक टोळकी तिथे काम करत असतात. सिगरेट, तंबाखू वगैरे विकले जात आहेत. बिअर बार वगैरे शाळांच्या 100 मीटरच्या आतमध्ये चालवले जात आहेत. नियम असा आहे की या 100 मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा बिअर बार, दारू किंवा तत्सम सिगारेट, तंबाखू, बिडी हे विकता येणार नाही. परंतु असं असताना सुद्धा आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की तुम्हाला सर्रास या गोष्टी दिसतील, तर ह्याच्यावरती सुद्धा काहीतरी उपाययोजना केली गेली पाहिजेत. त्याच वेळेला ह्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल. जसं मागच्या वेळेला अनेक वेळेला सरकार परिपत्रक काढतं, जीआर काढतं आणि शाळांवरती एकंदरीत कार्य सोपवतं, परंतु ह्याची अंमलबजावणी होत नाही, त्याचा फॉलोअप घेतला जात नाही आणि त्याच्यामुळे वारंवार अशा प्रकारच्या घटना घडतायत. तर ह्याला जर तुम्हाला चांगल्या प्रकारे हँडल करायचं लागेल तर जबाबदारी तुम्हाला निश्चित करावी लागेल, त्याच्यासाठी कोणाला तरी जबाबदार धरावं लागेल आणि याची पुन्हा पुन्हा या ठिकाणी मीटिंग्स वगैरे घेऊन त्याचा फॉलोअप घ्यावा लागेल ही आमची संघटनेतर्फे मागणी आहे. आणि हे जर टाइम बाउंड वेळामध्ये झालं नाही तर पुढील 1 महिना आम्ही हे बघू, नाहीतर पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी मोर्चा करणार या सगळ्या संदर्भामध्ये. हे आम्ही शिक्षण युवा जनाधिकार संघटनेतर्फे या ठिकाणी जाहीर करतो. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.